नमस्कार, मी वसुमती करंदीकर, महा एम टी व्ही आणि दैनिक मुंबई तरुण भारतच्या दीपसंवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. दिवाळी हा दिव्यांचा प्रकाशाचा सण, पण या दिवाळी सणाचा नेमका इतिहास काय आहे, परंपरेचं नेमकं महत्त्व काय आहे, याच विषयावरती आज आपल्यासोबत डॉक्टर निर्मला कुलकर्णी संवाद साधणार आहेत. महा एम टी व्ही दीपसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण सर्वजण दिवाळी हा सण साजरा करतो, पण या सणाचा उद्देश, त्यामागील परंपरा आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहितीही नसतात. अगदी फराळाला हे ठराविकच पदार्थ का असतात, किंवा आपण दारात आकाशकंदील का लावतो, हे आपल्याला माहीत असेलच असं नाही. तर याच संदर्भात डॉक्टर निर्मला कुलकर्णी मॅडम आपल्याशी संवाद साधणार आहेत. डॉक्टर कुलकर्णी मॅडम या पुणे विद्यापीठामध्ये संस्कृत विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या UGC रिसर्च सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. वैदिक साहित्य, धर्मशास्त्र, भारतीय संस्कृती, इतिहास या विषयांचा त्यांचा सखोल अभ्यासही आहे. अ ग्रॅमॅटिकल ॲनालिसिस ऑफ द तैतिरीय पदपद ह्या विषयामध्ये त्यांनी PhDही केलेली आहे. तर आज आपण त्यांच्याकडून दिवाळी या सणाचा इतिहास आणि परंपरा जाणून घेणार आहोत. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण वसुबारस पासून साधारणतः दिवाळी या सणाला सुरुवात करतो, परंतु मुळात दिवाळी हा सण केव्हापासून सुरू झाला आणि या सणाचा इतिहास काय आहे याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. जरूर, मला आवडेल या विषयावरती बोलायला. आपण जर सामान्यतः भारतीय संस्कृतीचा आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की भारतीय संस्कृती ही तशी जुन्याला चिकटूनही राहते, नवीन बदलही आत्मसात करते आणि कधी कधी त्यांचा समन्वय पण साधते. त्यामुळे आपले जे सगळे सण आणि उत्सव आहेत ते समन्वयाचे द्योतक आहेत, अनेक परंपरा त्याच्यामध्ये एकवटलेले आहेत. आता हा दिवाळी जर सण आपण घेतला, आज आपण जो साजरा करतो तशाच पद्धतीने जुन्या काळात साजरा केला जात होता का, याच्याबद्दल जरा मनामध्ये शंका येतात. पण अगदी कामसूत्रापासून आपल्याला साधारणतः याचे संदर्भ आढळतात. याच्यावरती भारत भांडारकर संस्थेचे पी के गोडे नावाचे तिथले क्युरेटर होते, जुने मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखितांवरती ते काम करायचे. त्यांनी खूप सुंदर आर्टिकल्स लिहिलेली आहेत, खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत आणि त्यांचं एकत्रित प्रकाशन हे भांडारकर संस्थेने तीन भागांमध्ये केलेलं आढळतं आपल्याला. त्याच्यामध्ये त्यांनी याचा खूप चांगला आढावा घेतला आहे. त्याच्या आधारे आणि शिवाय माझ्या अभ्यासाच्या आधारे मी आजची माझी मतं मांडणार आहे. गोडे यांनी सांगितल्याप्रमाणे कामसूत्रामध्ये जो आपल्याला उल्लेख आढळतो तो फक्त सणांच्या यादीमध्ये उल्लेख आहे आणि तिथं दिवाळीचं नाव मात्र वेगळं आहे. तिथं त्याला दीपावली किंवा दीपोत्सव ही जी आपण संस्कृतोद्भव असल्यासारखी दिसणारी जी नावं दाखवतो तसंच नाव तिथं नाहीये. तर तिथं नाव जे आहे त्याला यक्षरात्री असं म्हटलेलं आहे. आता यक्ष शब्दाचा अर्थ अनेक अर्थ आहेत त्यातले, पण या ठिकाणी साधारणपणे मला जो वाटतो तो म्हणजे अद्भुत. आपण बघतो की हिवाळ्यातली रात्र ही अशी अद्भुत वाटते आपल्याला, की छान वाटतं, त्याच्यामध्ये आनंद होतो आणि म्हणून त्याला यक्षरात्री हे नाव त्या काळामध्ये दिलं असावं. कामसूत्राचा काळ आहे साधारणपणे 300 तर त्यानंतरच्या वाङ्मयामध्ये सुद्धा जखरात्री, प्राकृत वाङ्मयामध्ये किंवा यक्षरात्री असे उल्लेख आपल्याला आढळतात. नंतरचा या रात्रींचा आणि दिव्यांचा संबंध हा आपल्याला नागानंद नावाचं जे नाटक आहे त्याच्यामध्ये सापडतो आणि त्या ठिकाणी दीप प्रतिपदोत्सव असं त्याचं नाव येतं. त्याचा काळ आहे साधारण 700 600 ते 648 असा त्याचा साधारण काळ आहे. आणि आपण आज जी दिवाळ सणाची प्रथा पाळतो ना, की नवीन लग्न झालेल्या जोडप्याला माहेरी बोलवून त्यांना वस्त्र अर्पण करणे ही साधारणपणे दिवाळ सणाची प्रथा आहे, त्या प्रथेचा पहिला उल्लेख आपल्याला या नागानंद नाटकामध्ये सापडतो. तर नंतर बऱ्याच म्हणजे विशेषतः पुराणांमध्ये याचे उल्लेख येतात.
आणि त्यातलं महत्वाचं पुराण आहे ते म्हणजे नीलमत पुराण नावाचं. माझ्या मला असं आठवतंय त्याप्रमाणे हे साधारण काश्मीर वगैरे त्या भागामध्ये लिहिलं गेलेलं पुराण आहे. साधारणपणे 500 ते 800 इसवी सनाचं 500 ते 800 असा त्याचा काळ असावा. आणि त्याच्यामध्ये मात्र या स्वर या सणाचं आज आपण साधारणपणे जे स्वरूप पाळतो ते साधारणपणे स्वरूप दिसतं. म्हणजे दिव्यांची आरास करावी, दीपमाला लावाव्यात किंवा ब्राह्मण भोजन द्यावं. आणि जुन्या काळामध्ये आनंदोत्सव साजरा करण्याची एक प्रथा म्हणजे द्यूत क्रीडा. आणि त्याच्यामागे मग शंकर आणि पार्वती द्यूत क्रीडा करत होते अशा पद्धतीचे उल्लेख आपल्याला आढळतात. तर द्यूत क्रीडा हा दिवाळीच्या सणाचा एक अविभाज्य भाग आपल्याला बऱ्याच ग्रंथांमध्ये दिसतो. आणि आनंदोत्सव, आज आपण ज्याला आनंदोत्सव आपण आज सुद्धा दिवाळी साजरी करतो ती म्हणजे आनंदोत्सव म्हणून साजरी करतो, याची बीज आपल्याला या ग्रंथांमध्ये सापडतात. आणि नंतर मग यशस्तिलक चंपू नावाचा एक ग्रंथ आहे. सोमदेव सूरी म्हणून राष्ट्रकूटांचा एक राजा होता, कृष्ण, तिसरा कृष्ण, कृष्ण नाव होतं त्याचं. आणि आपल्याकडे वंश परंपरेने नावं ठेवण्याची पद्धत आहे, आजोबांचं नाव मुलाला त्या पद्धतीने, मग ते कृष्ण पहिला, कृष्ण दुसरा, कृष्ण तिसरा, तसा हा तिसरा कृष्ण. त्याचा काळ साधारणपणे 10वं शतक आहे. आणि मालखेड नावाचं जे गाव आहे मान्यखेट, तिथं त्यांची राजधानी होती. आणि याच्यामध्ये असं आज जसं आपण दिवाळीच्या वेळेला घर सजवतो त्याप्रमाणे घराला सफेदी द्यावी, पताका लावाव्यात, असे द्यूत क्रीडा खेळावी, दिव्यांच्या रांगा लावाव्यात, म्हणजे दीपावली ही असं म्हणतो ना आपण, हावली म्हणजे रांग, तर किंवा दीपमाला म्हणजे दिव्यांची माळ अशी लावावी. तर याचे उल्लेख आपल्याला या यशस्तिलक चंपूमध्ये सापडतात. आणि इथं सुद्धा हा आनंदोत्सव म्हणून येतो. नंतर मग मराठी ग्रंथांमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी आढळतात. महानुभावापासून साधारणपणे मराठीचा प्रवास सुरू झालेला दिसतो आपल्याला. त्याच्यामध्ये महानुभावांच्या याच्यामध्ये दिवाळी, अगदी सगळ्या सणांची नावं येतात. नंतर ज्ञानेश्वरांच्या आज बऱ्याच सोशल मीडियावरती फिरतात त्यांचे संदेश. ज्ञानेश्वरीतले 2-3 ठिकाणी त्यांचा दिवाळीचा उल्लेख येतो. तर अशा रीतीने साधारणपणे इसवी सन पूर्व 3 शतकापासून ही विकसित झालेली आहे. आणि भारतीय सणांच्याकडे जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये अनेक परंपरांमधून हे सण उत्क्रांत झालेले दिसतात आपल्याला. तर त्या पद्धतीची उत्क्रांती आपल्याला ही साधारण 15व्या 16व्या शतकापर्यंत सापडते. आणि नंतर मग त्याची वर्णनं आढळतात आपल्याला संस्कृत वाङ्मयामध्ये. म्हणा, दिवाळी ही 5 दिवस असते आणि या 5 दिवसांना विशिष्ट अशी नावं आहेत, जसं बलिप्रतिपदा. तर ही नावं कशी निर्माण झाली? हा, दिवाळी ही साधारणपणे वसू बारसेपासून सुरुवात करतो. आणि धर्मसिंधू नावाचा जो 17व्या 18व्या शतकातला ग्रंथ आहे त्याच्यामध्येही असं सांगितलंय की हा जो उत्सव आहे तो उत्सव हा द्वादशीपासून करावा. आणि ही गोवत्स द्वादशी आहे. गोवत्स द्वादशी म्हणजे गाय आणि वासरू यांच्यासाठी असलेली द्वादशी ही तिथी. द्वादशी तिथीच बारस असं अपभ्रंश झालेलाच आहे. आपण 12व्या दिवशी करायच्या मुलाला जेव्हा नाव ठेवायचा समारंभ त्याला बारस म्हणतो, कारण तो 12व्या दिवशी करायचा असतो. त्यामुळे द्वादशाचं बारस होतं. तसा वसू या शब्दाचा संबंध आहे धनाशी. हा संपूर्ण सण जर पाहिला आपण तर त्याच्यामध्ये 2 घटक दिसतात आपल्याला. एक म्हणजे धनाशी संबंध, कारण त्यावेळेला शेतामधून धान्य आलेलं असतं आणि धान्य ज्या वेळेला येतं तेव्हा माणसाची सांपत्तिक परिस्थिती चांगली असते, कुटुंबाची किंवा संपूर्ण गावाची. आणि त्यामुळे धान्याशी संबंध, संपत्तीशी संबंध. आणि दुसरा म्हणजे पितृपूजेशी संबंध, जो बऱ्याचदा दुर्लक्षला जातो आपल्याकडून. या सणामध्ये काय अनुस्यूत आहे तर पितृपूजा सुद्धा अनुस्यूत आहे. तर या 2 गोष्टींचा समन्वय आपल्याला या ठिकाणी दिसतो. एक म्हणजे
वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी, त्या दिवशी गाई गाय आणि वासरू यांना ओवाळतात. आता गाय आणि वासरू यांना ओवाळणे किंवा गाय आणि वासरू यांच्याबद्दल कृतज्ञता दाखवणे हे आपल्या परंपरेला नवीन नाहीये. अगदी ऋग्वेदामध्ये सुद्धा भरद्वाजाची सूक्त आहेत 5व्या मंडलात, त्याच्यामध्ये सुद्धा 5व्या किंवा 6व्या मंडलामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा गोधनाविषयी खूप चांगले उद्गार काढलेले आहेत. म्हणजे मा गाम अनागाम अदितिम वधिष्ठ, म्हणजे हे तो लोकांना संदेश देत आहेत भरद्वाज ऋषी की तुम्ही या गायीला उगाच मारू नका, ती सर्व देवान अदिती आहे, ती म्हणजे सर्व देवांची ती माता आहे, अशा गायीला तुम्ही मारू नका. तर अशा रीतीने काही सूक्त आढळतात. त्यानंतर काही कथाही आढळतात आपल्याला की वासराला वर दिलेला आहे अंगिरस ऋषींनी, की पहिलं जे चिकाचं दूध आहे 10 दिवसाचं ते तुझ्यासाठीच आम्ही राखून ठेवतोय, तो इतके माणसांनी घ्यायचं नाहीये वगैरे, अशा पद्धतीच्या कथा अनेक कथा आपल्याला दिसतात. आणि गोष्ठ कर्माणी नावाचा एक अथर्ववेदामध्ये काही कर्मकांड आहे ज्याच्यामध्ये गायी गुरांना आणि गोठ्याला हे चांगलं स्वच्छ करणे, चांगल्या पद्धतीने त्यांना उद्देशून अशी काही सूक्त आहे. तर कदाचित समन्वय होत होत हळूहळू ही गोवत्स द्वादशी निर्माण झाली असावी आणि गोवत्स द्वादशी व्रत नावाचं व्रत आपल्याला पुराणांच्या मध्ये दिसत. त्याच्यातून झाला वसुवारस. वसु म्हणजे धनाशी संबंध, गोधन हे धन होत ना, गायी गुरं हे धन मानत असत, त्यामुळे वसुबारस असा शब्द तिथं तयार झाला. कदाचित या वसूचा संबंध वत्सशी सुद्धा असेल. वत्स जरा म्हणायला कठीण आहे, मग वसु परिचयाचा शब्द आहे, त्यामुळे वसुबारस असंही होण्याची शक्यता आहे. आता धनत्रयोदशी ही त्यातली त्रयोदशी ही तिथी आणि धन हे धनाशी संबंधित, त्यामुळे धनत्रयोदशी हे नाव निर्माण झालं. त्या दिवशी साधारणपणे धन्वंतरी यज्ञ करतात किंवा जुन्या काळामध्ये म्हणजे अश्वलायन गृह्य सूत्रामध्ये धन्वंतरी यज्ञ करावा असं वर्णन येतं. पण धन्वंतरी यज्ञ कशा प्रकारचा प्राचीन काळी होता याचे मात्र आपल्याला संदर्भ फारसे नाहीच आढळत. आताच्या काळात जो धन्वंतरी यज्ञ करतात तो आयुर्वेदाशी संबंधित आहे, पण प्राचीन काळचा धन्वंतरी यज्ञ हा कदाचित कुबेराशी संबंधित असावा असं काही लोकांचं मत आहे. त्यानंतर येते नरक चतुर्दशी, त्याची सगळ्यांना कथा माहितीच आहे. साधारणपणे कृष्ण आणि सत्यभामा यांनी मिळून नरकासुराचा वध केला आणि हे मेटाफोर असू शकेल, हे रूपक असू शकेल, अशाही काही कथा अशाही काही इंटरप्रिटेशन आपल्याला आढळतात. नंतर लक्ष्मी पूजन येतं. मी जसं सांगितलं की या संपूर्ण याच्यामध्ये पितृपूजा आणि धन संपत्तीची पूजा या दोन गोष्टी अनुस्यूत आहेत. धनत्रयोदशीमध्ये यमदीपदान नावाचा एक विधी असतो, म्हणजे यमाला अकाल मृत्यू येऊ नये म्हणून यमाला दिव्याचं दान करायचं, यमासाठी म्हणून दिव्याची पूजा करायची आणि तो चवाठ्यावरती नेऊन किंवा तिठ्यावरती नेऊन ठेवायचा. अशी एक आपल्याला कथा म्हणजे असा एक कर्म सापडतं किंवा रिच्युअल सापडतं आपल्याला. तसंच नरक चतुर्दशीमध्ये सकाळी यमतर्पण असत, यमाचं तर्पण करायचं, 14 नावं घ्यायची यमाची आणि यमासाठी. साधारणपणे दिव्यांचा संबंध सगळ्या संस्कृतींमध्ये मूलत हा पितरांसाठी म्हणून लावलेला आहे. दोन गोष्टी आहेत या ठिकाणी, एक तर आनंदोत्सव आहे, खूप संपत्ती येते आपल्या घरामध्ये. दुसरी गोष्ट, हिवाळा सुरू होतोय, रात्र मोठी होतीये आणि त्यामुळे अंधार जास्त आहे, मग अंधारात दिव्याची गरज आहे, हा त्यातला अगदी प्रॅक्टिकल पर्पज म्हणतो आपण तसाही पर्पज आहे. पण अगदी जुन्या संस्कृतींमध्ये बघितलं तर दिव्याचा आणि पितरांचा संबंध लावतात, कारण दिवा किंवा प्रकाश हा पितरांना दाखवायचा असतो, पितरांना पितर आपल्या घरी यावेत अशी जी इच्छा असते त्याच्यामध्ये त्यांना मार्ग दिसावा म्हणून दिवा ठेवायचा असतो. असं जगभरातल्या सगळ्या संस्कृतींमध्ये साधारणपणे
असा विचार दिसतो, अशी संकल्पना दिसते, तीच संकल्पना कदाचित या दिवाळी या सणाच्या मागेही असू शकते. कारण हे दोन विधी, या दोन विधींचा संबंध हा या धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशी, यमदीपदान आणि यमतर्पण या ठिकाणी आहे. त्यानंतर येतं लक्ष्मीपूजन. आता जुन्या काळी ही लक्ष्मी जी होती ती लक्ष्मी ही गोधनाच्या रूपामध्ये असायची. आज लक्ष्मीपूजनाला घरातले दागदागिने वगैरे ठेवून पूजा करतात. जुन्या काळी गायींना ओवाळणे, कारण गायींच्या गायीमध्ये सगळ्या देवांचं वसतिस्थान आहे अशी एक संकल्पना होती. लक्ष्मी ही गायीच्या रूपाने येते अशी संकल्पना होती आणि तिला करीषणी असं विशेषण लावलेलं दिसतं पुराणांमध्ये. आकाश भैरव कल्प नावाचा एक तंत्राचा ग्रंथ आहे, त्याचं साम्राज्य लक्ष्मी पीठिका नावाचं पण एक नाव आहे. तर त्याच्यामध्ये हे विशेषण आढळतं. अनेक पुराणांमध्ये सुद्धा लक्ष्मीला हे विशेषण लावलेलं आहे. करीष म्हणजे काय? तर एक तर उकरलेली माती किंवा शेण. तर अशी संकल्पना आहे की पायाला शेण लागलं तर ते छी शी असं म्हणू नये, कारण ते वाईट नाहीये, ते म्हणजे भाग्याचं लक्षण आहे, ते चांगलं लक्षण आहे. त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये संपत्ती असते म्हणजे गोधन असतं, त्यांच्या पायाला गोमय लागतं, अशा पद्धतीची साधारण एक संकल्पना आपल्याला प्राचीन काळामध्ये आढळते. तर तेच या करीषिणी या शब्दामध्ये किंवा या विशेषणामध्ये आहे. आणि ती लक्ष्मी जी गोरूपामध्ये आहे तिची पूजा करायची पद्धत होती. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा प्राचीन काळी गायीला वासराला ओवाळीत असत. त्यानंतर येते बलिप्रतिपदा. बलिप्रतिपदा हा विक्रम संवताचा आरंभ होतो बलिप्रतिपदेपासून. आणि जर काही ठिकाणी बलिप्रतिपदेपासूनच वर्ष चालू झालं असं मानतात, काही ठिकाणी चैत्र पाडव्यापासून मानतात. आपले जर जुने व्यवहार पाहिले तर त्याच्यामध्ये बलिप्रतिपदेपासून बऱ्यापैकी सगळे आर्थिक व्यवहार चालू होत असत. म्हणजे अगदी माझ्या आठवणी सुद्धा, माझ्या लहानपणी आमच्या घरी एक धोबी यायचा, तो वर्षाचा हिशोब लिहायचा आणि त्याला पैशामध्ये कधी पैसे दिले जायचे नाहीत, तर त्याला धान्य दिलं जायचं. म्हणजे ही जी बलुतीदारीची पद्धत होती तशा पद्धतीची साधारणपणे पद्धत दिसत. त्याला जे धान्य द्यायचं ते बलिप्रतिपदेला द्यायचं अशी एक पद्धत मी स्वतः पाहिलेली आहे. म्हणजे या 50-60 वर्षामध्ये, म्हणजे 50-60 वर्षापूर्वी पर्यंत ही प्रथा होती की बलिप्रतिपदेपासून वर्ष चालू होतं. त्यानंतर यमद्वितीया येते. यमद्वितीया म्हणजे भाऊबीज. तर भाऊ आणि बहीण, यम आणि यमी यांचा संबंध हा या ठिकाणी, म्हणजे यांच्यामध्ये एक वेगळं नातं आहे. आणि असं म्हणतात की ऋग्वेदामध्ये एक वेगळं सूक्त आहे, यम यमी संवाद सूक्त म्हणून. आणि या संवाद सूक्तामध्ये काय सांगितलंय की भाऊ आणि बहीण यांचे, म्हणजे ती यमी त्याला वर्णन करते की आपली पूर्वापार पद्धत आहे भावानी बहिणीशी लग्न करण्याची, तसा तू माझा स्वीकार कर. तर ही प्रथा यमानी बंद पाडली. तर कदाचित ही वैचारिक, हा वैचारिक बदल झालेला असेल जुन्या काळामध्ये. आणि तेव्हापासून भाऊ आणि बहीण यांचं एक वेगळं नातं मानण्याची पद्धत आली असेल. आणि याचा एक पुरावा आपल्याला या यमद्वितीया याच्यामध्ये दिसतो, या सणामध्ये दिसतो. तर साधारणपणे आपल्याला हे सण आणि याचे जे घटक आहेत, या यांची जी नावं आहेत त्याच्याबद्दल हे असं म्हणता येईल. तसं आपला दिवाळीचा एक अविभाज्य भाग म्हणजे फराळ. म्हणजे फराळाशिवाय दिवाळी ही पूर्णच होऊ शकत नाही. तर ह्या फराळात काही ठराविक पदार्थ असतात, तर ह्या पदार्थांची परंपरा पूर्वी होती का आणि त्याचं स्वरूप याविषयी काय सांगू? हा, आता अगदी जुन्या काळी फराळ काय करत असत किंवा हे आपल्याला समजू शकत नाही. साधारणपणे जर आढावा घेतला तर
ऋग्वेद काळामध्ये काही आपल्याला तळलेल्या पदार्थांचा वगैरे साधारणपणे आपल्याला संबंध दिसत नाही. महाभारत काळामध्ये मात्र तेलाचा संबंध दिसतो आणि काही अकूप वगैरे जे पदार्थ आहेत जे फुगवायचे फुगवणे आणि तेलामध्ये टाकून फुगवणे म्हणजे घारगे वगैरे सारखे पदार्थ त्यांचे उल्लेख साधारणपणे आढळतात. नंतरच्या याच्यामध्ये चांगलंच मुलं खावं वगैरे अशा पद्धतीचे उल्लेख येतात पण नेमकं काय खात होते हे कळत नाही. पण 16व्या 17व्या शतकापासून मात्र आपल्याला हे साधारण उल्लेख आढळतात आणि त्यातला एक महत्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे भोजन कुतूहल नावाचा. हा जो भोजन कुतूहल ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये तो रघुनाथ नवहस्ते म्हणजे रघुनाथ नवाथे यांनी लिहिलाय की रघुनाथ पंडित म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. त्यांनी नलदमयंती स्वयंवर आख्यान पण लिहिलं आणि ज्यांनी राज्य व्यवहार कोश पण लिहिला त्या रघुनाथ नवाथेंनी हा भोजन कुतूहल ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये दिवाळीचा फराळ म्हणून नव्हे पण काही पदार्थांची नावं आहेत आणि ज्याच्यामध्ये जी आज आपण वापरतो म्हणजे उदाहरणार्थ चक्राणी असं त्यांनी म्हटले म्हणजे चकल्या. तर रजवाकाराणी चक्राणी असा शब्द येतो त्याच्या आणि त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय आज आपण करतो ते भाजणीच्या चकल्या करतो. भाजणीच्या चकल्या ह्या जास्त प्रसिद्ध आहेत तर त्याच्यामध्ये भाजलेले तांदूळ उडीद आणि द्विदल विदल म्हणजे इतर द्विदल धान्य म्हणजे इतर डाळी हे एकत्र करून ते वाटून किंवा त्याचं पीठ करून आणि मग त्याच्यामध्ये जिरं वगैरे घालून जिरका आदी अशा पद्धतीने आणि दधना संयोजन म्हणजे दही घालावं असं त्यांनी सांगितलंय. आज आपण चकली जेव्हा करतो तेव्हा त्याची दही घालत नाही तर त्यांनी तैल पकवानी असं शब्द म्हणजे तळाव्यात त्या. तर हे साधारण 17व्या शतकातला ग्रंथ आहे. 1698-1685 असा त्याचा काळ आहे त्यातला ग्रंथ आहे. त्यामुळे हा शब्द आणि याची साधारणपणे जी पद्धत आहे ती कदाचित याच्यासारखीच आहे. त्याच्यात आता अर्थातच फरक पडत गेले असतील काही. दुसरा त्याचा आणखीन एक त्यांनी केलेला उल्लेख म्हणजे शंख पालन म्हटले. खरं म्हणजे त्या काळामध्ये शक्कर पारे हा शब्द माहिती होता आणि पण त्यांनी मात्र शंखपाल असा शब्द वापरलाय. तोही साधारणपणे अशाच पद्धतीने करायचा असं वाटलंय की गव्हाच्या पिठामध्ये साखर वगैरे घालून ते करावं. त्या तो अर्थातच खूप आज आपण कुर्ती देताना अगदी खूप त्याचे तपशील देतो तितके तपशील हा देत नाही पण बऱ्यापैकी त्यांनी वर्णन केलेलं. त्यामुळे फराळ करण्याची पद्धत साधारण म्हणजे त्याच्यात खीर सांगितली लाडू सांगितले मांडे सांगितले आहेत अशा वेगवेगळे. फक्त ते दिवाळीच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलेले नाही पण दिवाळीच्या संदर्भात चांगले चांगले पदार्थ खावेत करावेत हा एक संदर्भ येतो आपल्या याच्यामध्ये. दिवाळी हा खर तर प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण आहे. तर दिवाळी या सणातील दिव्याचं आणि आपण जो आकाश कंदील लावतो तर या आकाश कंदिलाचं स्थान काय आहे याविषयी काय सांगा. हा साधारणपणे कुठलाही मी जसं सांगितलं की याच्यामध्ये दोन घटक आहेत या संपूर्ण सणामध्ये. एक म्हणजे तो आनंदोत्सव आहे आणि दुसरा म्हणजे पितृपूजा हा त्यातला एक पण महत्वाचा भाग आहे आणि दोन्ही ठिकाणी दिव्यांचं स्थान महत्वाचं. आकाश दिवा आता आकाश दिवा साधारणपणे आपल्याला असं म्हणतात की 6व्या 7व्या शतकामध्ये चीनमध्ये त्याचा शोध लावला म्हणून. पण एक संदर्भ येतो तो संदर्भ नेमका काय असेल हे माहिती नाही पण अशोकाच्या शिलालेखांमध्ये हा संदर्भ येतो. अशोकाचं शिलालेखांची भाषा ही प्राकृत भाषा आहे. अशोकन प्राकृत म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये अग्निस्कंध असा शब्द वापरलाय
म्हणजे ज्या वेळेला माझ्या आनंदोत्सव साजरा करायचा आहे, राज्याभिषेकाची 12 वर्ष झाली वगैरे वगैरे, आणि लोक आनंदोत्सव करत आहेत, तर त्या आनंदोत्सवाचे दोन भाग म्हणजे भेरी घोष, दुंदुभीचा नाद, नंतर विमान दंसणा असा एक शब्द त्याने वापरलाय. तर विमान दंसणा म्हणजे काय असावं याच्याबद्दल काही DC सरकारसारखे अभ्यासक म्हणतात की आकाशयानाच्या प्रतिमा ते दाखवत असतावे, किंवा त्याच्याच नंतर आलेला शब्द आहे म्हणजे अग्निस्कंध. अग्निस्कंध म्हणजे अग्निस्कंध म्हणजे असा भाग एक, तर अग्नीचे काही भाग दाखवावे. म्हणजे या ठिकाणी असं वाटतं की ते कपड्याचे किंवा अशा पद्धतीचं काहीतरी करून त्याच्यामध्ये दिवे ठेवून वगैरे काहीतरी करत असावेत का काय. तर हा खूप जुना संदर्भ झाला, कारण अशोकाचा काळ आहे ISV 300. तर आकाश दिव्याचा उल्लेख धर्मसिंधू मध्ये मात्र आहे की द्वादशीपासून 5 दिवस घराच्या समोर एक खांब उभारावा आणि त्याच्यावरती आकाशदीप असा शब्द तिथे वापरलाय, आणि आकाश दिवा लावावा. नंतर दिव्याची आरास हा एक खूप महत्वाचा भाग आपल्याला दिसतोय, तो नागानंद नाटकापासून दिसतोय आपल्याला. तर त्यामुळे दिवा हा जसा आनंदोत्सवाचं प्रतीक म्हणून, म्हणजे या काळामध्ये एक तर दिव्याची गरजही असते, दुसरी गोष्ट पितरांसाठी सुद्धा तो आवश्यक आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आनंदोत्सव म्हणूनही त्याचं स्थान आहे. आपण एकंदरीत दिवाळीचा इतिहास बघितला किंवा पूर्वी दिवाळीचे जे जे संदर्भ आले ते बघितले, पण आता दिवाळीचं स्वरूप हे बदललेलं आहे, तर ह्या बदललेल्या स्वरूपाविषयी काय सांगाल? आताचं त्याचं स्वरूप हे फक्त आनंदोत्सव म्हणून राहिलेलं आहे, आणि त्याचं कारण एकच आहे की आपली जीवनशैली बदललेली आहे. दिवस आणि रात्र काम करणारे लोक त्यांना विश्रांती हवी असते, आणि त्या विश्रांतीचा सण असं याचं स्वरूप आता झालेलं आहे. असं मला वाटतं हे अशा पद्धतीचं बदलणं हा सृष्टीचा एक गुण आहेच, आणि भारतीय संस्कृतीचा हा गुण आहे की जुनंही टिकवायचं जितकं जमेल तेवढं, आणि नवीनही स्वीकारायचं, आणि याच्यामध्ये मग कधी कधी त्याचं स्वरूप कधीतरी जुने काही घटक ठेवतो आपण, कधी नवीन घेतो आणि मग बदलतो. त्यामुळे आज दिवाळी हा बऱ्यापैकी विश्रांतीचा सण म्हणून हे केला जातो. दुसरी गोष्ट, काही वेळेला तो धनाशी संबंधित असल्यामुळे बऱ्याच लोकांना असं आपण दिवाळीला काहीतरी खरेदी करायलाच पाहिजे, आणि त्यामुळे कसं येतं मनात त्यांच्या की आपण खरेदी केलं नाही की गिल्ट येते कुठली तरी असं मनामध्ये. पण मला स्वतःला असं वाटतं की इतक्या टोकाला काही जाऊ नये, आपण त्यातला मध्यम मार्ग स्वीकारावा आणि आनंदाने राहावं. सगळ्यांनी एकत्र येणं हा त्यातला खूप एक महत्वाचा भाग आहे. घरातले कुटुंब सगळं एकत्र येत या निमित्ताने आणि आनंदाने एकत्र राहतात. आज आपला विषय होता दिवाळी सणाची परंपरा, त्याचा उद्देश जाणून घेणं, आणि तुमच्याशी साधलेल्या संवादातून तुम्ही दिवाळीचा इतिहास सांगितला, ती कधी सुरू झाली, इवन त्यातले अगदी फराळाचे पदार्थ याविषयी आपण माहिती घेतली. आज तुम्ही MHA MTV मध्ये आलात आणि आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मलाही तुम्ही या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला सर्वांना आणि श्रोत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. आज आपण दीपसंवाद या कार्यक्रमातून दिवाळी सणाचा इतिहास, त्याचा उद्देश जाणून घेतला. दिवाळीतील दिव्यांचं महत्त्वही आपण पाहिलं. आज तुम्ही MHA MTV मध्ये आलात आणि आमच्यासोबत संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. MHA MTV आणि दैनिक मुंबई तरुण भारतच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली.